और अभी अभी हमने देखा नवी मुंबई ट्राइडेंट यानी कि रायगढ़। क्या 2020 में ये एक नए युग की शुरुआत है, ये तो वक्त बताएगा, लेकिन एक चीज पक्की है, मंदार गरुड़े और उनके साथ में बैटिंग के लिए उतरते हुए तुषार पवार, ये वही मंदार गरुड़े हैं जिसको 1995 में राज कपूर मेमोरियल क्रिकेट ट्रॉफी में बेस्ट बैट्समैन का अवार्ड मिला। और हमेशा 100% मंदार गरुड़े भरत वाघेला एक जोड़ी हुआ करती थी जिसने सिंगल और डबल्स के महत्व को पूरे मुंबई के क्रिकेट को दिखाया, और मंदार गरुड़े के साथ तुषार पवार टूर्नामेंट के पहले ही मैच में 12 बॉल में 30 रन बनाकर मैन ऑफ द मैच बने थे। और पहले ओवर की शुरुआत यहां पर होने जा रही है, 8-8 ओवर का ये ग्रैंड फिनाले। इस मैच के अंपायर है प्रवीण पाटिल और कल्याण घोरपड़े, थर्ड अंपायर है करुणाकर कोटियन, स्कोरिंग कर रहे हैं प्रसाद रानड़े सुप्रीमो स्कोरर, और कमेंट्री की जीनत को बढ़ाते हुए कुणाल दाते, चंद्रकांत शेटे, प्रशांत आदवड़े, इनका भी विशेष आभार, 70-70 स्पोर्ट्स के टेक्नीशियंस का विशेष आभार, हमारे मंडप डेकोरेटर, डीजे, साउंड, इनका विशेष आभार, केटरर का विशेष आभार, दर्शकों का विशेष आभार, बृहन मुंबई महानगर पालिका, गोरेगांव पुलिस स्टेशन, बांगूर नगर पुलिस स्टेशन, आरटीओ गोरेगांव, 108 एम्बुलेंस, विजेता और उपविजेता टीम के लिए स्वर्गीय सचिन बी चिंदरकर के याद में श्री वेंकटेश वी चिंदरकर, इनके माबरी है जिन्होंने ट्रॉफीज को स्पॉन्सर किया, राजू जाधव जनरल मैनेजर इंडियन ऑयल, सचिन माने, इन सभी का शुक्रिया। गोरेगांव की जनता और संतोष बंड का सीना वाकई में आज फूल चुका है। संतोष बंड जो कभी नहीं जाला ठंड, तो है हमसा संतोष बंड। संतोष बंड अमन स्पोर्ट्स विरार जहां वाईएनसीसी खेल रही है, और बहुत मेहनत से ये टीम को बनाया गया है। अमनदार गरुड़े सामना करेंगे फाइनल की पहली गेंद, और बॉलर है केजू मुंडे। इस बार देखिए क्या कलात्मक अंदाज में उस बॉल को ऑन साइड पर खेल दिया था एक रन के लिए मंदार गरुड़े ने, और स्ट्राइक पर आते हुए तुषार पवार। मुंबई में और महाराष्ट्र में बहुत चर्चा रही, योगेश पवार, प्रथमेश पवार, सुहास पवार, और अब लाइमलाइट में आ चुके हैं तुषार पवार। ऑन ड्राइव पर एक रन लिया तुषार पवार ने, पहला रन पूरा किया, दूसरा लेना चाहते थे लेकिन वहां पर उम्दा क्षेत्ररक्षण विवेक शेलार द्वारा, और स्कोर आगे बढ़ता हुआ 2 रन। कल 29 फरवरी को इस प्रतियोगिता का आगाज हुआ, और प्रो कबड्डी लीग की मैच रेफरी आरती बारी और क्रिकेटर जयेश दादरकर ने इसका उद्घाटन किया। मुंडे की गेंद इस बार ड्राइव करना चाहते थे इन फ्रंट ऑफ द स्क्वायर, बल्ले की जड़ को लगकर बॉल चली गई थी शॉर्ट थर्ड मैन पर, एक रन और, स्कोर आगे बढ़ता हुआ 3। फुल टॉस बॉल और ड्राइव कर दिया बल्ले के बीचों बीच लेकर, 7 फाइनल ये टीम जीती है इस साल और अब 8वां फाइनल, और सबसे बड़ी बात है कि ये जब फाइनल में पहुंचे हैं इन्होंने फाइनल को जीता है, तो जो सक्सेस रेशियो है वो बहुत अच्छा है। दूसरी ओर डोंबिवली ग्रामीण बहुत मेहनत की है,
ये हमारे कमेंट्री बॉक्स का दृश्य है जहां पर प्रसाद रानड़े को आप देख सकते हैं, मेरे बाजू में चंद्रकांत शेटे। इस बार हुक कर दिया, दौड़ने की जरूरत क्या है, बॉल मैदान के बाहर भागती हुई चार रन के लिए सुपर शॉट। फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानेंट। केजू मुंडे की अगेन शॉट पिच और मंदार गरुड़े का पुल शॉट देखिए। दौड़ने की जरूरत क्या है जब बॉल अपने आप भाग रही है। स्कोर 8 रन। संजय पुतनी साहब के साथ हमारे मित्र शोभन, इनका भी हार्दिक स्वागत है। 8 रन। एक बार और नजाकत के साथ देखिए, शक्ति से ज्यादा युक्ति श्रेष्ठ है। मंदार गरुड़े का एक और चौका। क्या क्लास है पाब्लो पिकासो, जिस तरह कैनवास पर अपना ब्रश घुमाते थे वैसा मखमली मुलायमी शॉट, और ये लगा चौका। 1 ओवर 12 मंदार गरुड़े ने क्या शॉट है मारा, 1 ओवर 12। 8 ओवर का ये फाइनल है। हमारी खुशकिस्मती है संजय पोतनी साहब स्वयं इस मुकाबले को देख रहे हैं। सुप्रीमो चषक 28 अप्रैल से 2 मई एयर इंडिया ग्राउंड कालीना सांता क्रूज, और 10 मार्च से 13 मार्च 10 PL शारजा इंटरनेशनल स्टेडियम दुबई। 11 मार्च को रात 10 बजे भारत पाकिस्तान का आप नुमाइशी मुकाबला जरूर देखें। विवेक शेलार नया ओवर लेकर आते हुए और बैट्समैन है तुषार पवार। अब ये जो जंग है शेलार बनाम पवार, शेलार के नए ओवर की पहली गेंद और फुलर लेंथ की प्रहार एंड से बॉलिंग करते हुए केतन मात्रे को आप देख सकते हैं। बहुत हार्ड वर्किंग क्रिकेटर है केतन। नीलेश मात्रे के मार्गदर्शन में टीम को तैयार किया गया है। इस बार बल्ले का भारी सिरा और कैद हो गए तुषार पवार, जिस पर किया वार विवेक शेलार ने। केतन मात्रे ने कैच लिया, यही तो केतन की खासियत है। दोस्तों इस वक्त हमारे बीच मोहतरमा शबाना ठाकुर जी उपस्थित है जो शिवसेना महिला उपसंगठक है। मैं गुजारिश करूंगा मल्लिका नौशाद शिगलगार जी से कि आप शबाना जी का यहां पर सत्कार करें। तुषार पवार 4 बॉल में 2 रन बनाकर आउट हुए। फोटोग्राफर जर कुठे असतील तर त्यांनी संपर्क करावा। जी हाँ, अब आ रहे हैं प्रीतम बारी। तो यहां पर एक भव्य सत्कार शबाना ठाकुर जी, आपको आपके राजनीतिक जीवन के लिए बहुत बहुत शुभकामनाएं, समाज सेवा करते रहें। शिवसेनेच्या रणरागिणी ऐसे कहा जाता है। पावर प्ले का दूसरा ओवर विवेक शेलार का। प्रसाद रानडे की आंखों में भी चमक है। स्कोर 12-1। ओहो क्या तेज गेंद थी, जबरदस्त एक्सप्रेस बॉल। इतना तेज तो लिंक रोड के ऊपर मर्सिडीज भी नहीं भागती जितना वो तेज गेंद गई थी। 12-1। इस बार ब्लॉक होल में आती हुई गेंद, बैकलिफ्ट को नीचे रखा प्रीतम बारी,
अभी अभी एक अच्छी पारी और मैन ऑफ द मैच जीत चुके हैं, रन को मुकम्मल किया, स्कोर आगे बढ़ता हुआ, एक विकेट के नुकसान पर अब हो गया 13। मंदार गरुड़े 4 बॉल 10, 2 चौके। प्रीतम बारी 2 बॉल 1, आउट होने वाले बल्लेबाज तुषार पवार 4 बॉल 2। पहला विकेट जब गिरा तो स्कोर था 12। आठ ओवर का क्रिकेट वापस लाने का क्रेडिट सुप्रीमो को भी जाता है। इस बार थोड़ा अपिश खेला था, 1 रन और। टेनिस बॉल के लिटिल मास्टर द्वारा स्कोर आगे बढ़ता हुआ 14 पर 1, 14 for 1। आज रविवार 1 मार्च और आज की शाम जो है क्रिकेट के इतिहास के पन्नों में स्वर्णिम अक्षरों से लिखी जाएगी। इस बार शॉट ऑफर किया था, कंट्रोल नहीं कर पाए थे लेकिन भाग्यशाली रहे, क्षेत्ररक्षक काफी दूर थे और 1 रन मिलता हुआ वहां पर स्कोर आगे बढ़ता हुआ 15। 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर की समाप्ति पर रन रेट 7.5 रन पर ओवर। ये दोनों टीमों ने इस वक्त महाराष्ट्र नहीं भारत के क्रिकेट को खुली चुनौती दी है। खामोशी है कि शोर आएगा, खामोशी है कि शोर आएगा, तुम्हारा वक्त है हमारा दौर आएगा। दौर आते हैं और क्या टेनिस क्रिकेट के इतिहास में एक नए दौर की शुरुआत हुई है। डोंबिवली ग्रामीण और अमन स्पोर्ट्स विरार 7.5 रन प्रति ओवर ये औसत है। मेरे साथ काबिल दोस्त चंद्रकांत शेटे, एक तरफ कुणाल दाते, प्रसाद रानडे, बैकग्राउंड में अब्दुल भाई शिकलगार, उनके साथ में संतोष बंड, नौशाद शिकलगार साहब, ये हमारा मुख्य मंच लहराते हुए झंडे। मैदान की शोभा को बढ़ाते हुए नए ओवर की शुरुआत करते हुए विजय, सबमरीन बॉल नीचे रहती हुई चली गई ऑफ स्टंप को फूंक मारती हुई विकेट कीपर के पास, केतन मात्रे ने गेंद को रोका था। बॉलर है विजय पवार और बैट्समैन है प्रीतम बारी। इस बार उठा दिया, आसान सा कैच होगा या बॉल बाहर जाएगी। ओहो, जान की बाजी लगा दी वहां पर विवेक शेलार। दोस्तों तालियां बहुत कम बज रही है, ये तो स्टंट था। बहुत जबरदस्त कोशिश, 70-70 का कैमरा फॉलो करता हुआ गेंद को। फैसला रुका हुआ लेकिन यहां पर एक्शन रीप्ले अलग अलग एंगल से। सो द बॉल वॉज लाइव इन द ग्राउंड। विवेक शेलार ने वाकई में बास्केटबॉल और वॉलीबॉल दोनों को साथ में दिखाया और जंप किया। इस बार 1 रन और। देखिए कितनी सिमिलरिटी है सुप्रीमो चषक में और प्रहार में। सुप्रीमो में 2 सुपर ओवर हुए, प्रहार में 2 सुपर ओवर हुए। पिछले सुप्रीमो में अशरफ खान ने छलांग लगाते हुए विश्वजीत ठाकुर के गेंद को रोका था, यहां पर विवेक शेलार ने रोका।
बहुत सारी सिमिलरिटीज। सिंगल संजय पोतनी साहब हमारे बीच उपस्थित हैं और उन्होंने तमाम लोगों से दरख्वास्त की है कि 28 अप्रैल से 2 मई एयर इंडिया ग्राउंड में सुप्रीमो कप देखने के लिए जरूर पधारें। आपका इंतज़ार रहेगा, आपका स्वागत होगा। मुंबई की तमाम जनता, मुंबई, ठाणे, पालघर, रायगढ़, पूना, नासिक और पूरे हिंदुस्तान से लोग सुप्रीमो देखने आते हैं। फुल टॉस बॉल दी और स्क्वायर ड्राइव कर दिया, वहां पर रोका गया गेंद को कैप्टन द्वारा स्वयं विशाल मात्रे। स्कोर 24-1 और ये देखिए एरियल व्यू, मतलब दूर से अगर देखे तो लगता है कि नरीमन पॉइंट की स्काईलाइन हम देख रहे हैं। वन टू गो अंपायर्स, वन टू गो। मित्रांनो, आपल्यामध्ये शाखा प्रमुख सन्माननीय भरत बोराडे साहेब उपस्थित आहेत। मी सचिन माने यांना विनंती करणार आहे, आपण भरत बोराडे यांचा सत्कार करावा। वन बॉल टू गो। धन्यवाद प्रसाद रानडे, आपने हमारा ध्यान बटाया इसके लिए। बड़ा हिट लगाने का प्रयास था मंदार गरुड़े का और इसके साथ ही ओवर समाप्त होता हुआ तीसरा। दोस्तों, आज हमारे बीच में एक और शख्सियत है, सलीम खान साहब, और मैं महेंद्र अमृते से प्रार्थना करूंगा कि उनका सत्कार किया जाए। 3 overs 20 runs and 1 wicket पहले ओवर में 12, दूसरे ओवर में 3 और तीसरे ओवर में 5 रन। पहला विकेट 12 पर गिरा था, 8 रन की पार्टनरशिप। और ये देखिए नन्हे मुन्ने बच्चे छप्पर फाड़ के छत पर, हमारे फोटोग्राफर जहां कहीं भी हो स्टेज पर आ जाएं। क्रिकेट को नई ऊंचाइयों पर ले जाता हुआ प्रहार चषक, पूरी दुनिया का क्रिकेट आगे बढ़ रहा है और कई बार ऐसा लोगों का कहना था कि मुंबई का क्रिकेट कहां जा रहा है। दोस्तों, मुंबई का क्रिकेट एवरेस्ट की ऊंचाइयों तक जा रहा है, बुर्ज खलीफा की ऊंचाइयों को छू रहा है। यकीन नहीं आता तो उसका सबसे बड़ा सर्टिफिकेट प्रहार चषक है। 20 पर 1 चौथा ओवर, इस बार फुल टॉस बॉल थी और लपेट लिया था 1 रन के लिए। और अंपायर ने रिव्यू लिया है, बीमर बॉल के लिए रिव्यू लिया गया है। डिसीजन पेंडिंग। पेंडिंग डिसीजन हमेशा इंतजारी और उत्सुकता बढ़ा देता है, चाहे 10th का रिजल्ट हो, 12th का रिजल्ट हो, ट्रेन का टिकट का रिजर्वेशन हो। डिसीजन इज पेंडिंग। 70-70 स्पोर्ट्स ने इस प्रतियोगिता को कवर किया। पिक्चर इन पिक्चर के साथ टीवी इन टीवी इन टीवी, बहुत ही बढ़िया ग्राफिक्स और टेलीकास्ट। 70-70 स्पोर्ट्स, तारिफ सैयद, विपुल पंडुलकर और टीम ने आप लोगों तक लाया है।
कैमरामैन सतीश यादव, संतोष यादव, अमय पाटिल, सचिन लाड, आकाश, मिक्सिंग मैन सुनील शर्मा और अंकित, स्लो मोशन रिप्ले और डीसीडब्ल्यू पंकज और आशीष, स्कोरिंग एंड ग्राफिक्स ओमकार सावंत एंड ओमकार गावड़े और फोटोग्राफर श्री तोड़कर। ये रिव्यू बीमर के लिए रेफर किया गया है। तो यहां पर इट्स अ नो बॉल फॉलोड बाय अ फ्री हिट। सिक्सर सुप्रीमो की गेंद भी पिछले दो दिन से वायुमंडल में घूमी घूमी कर रही है और रिव्यू कामयाब यहां पर अमन स्पोर्ट्स विरार का 22-1। फ्री हिट की बॉल को बहुत असरकारक तरीके से किया। विवेक शेलर की यह खासियत है, युवा खिलाड़ी है, बहुत सारा जोश है, होश है और ये बता रहे हैं कि मेरा जो क्रिकेट है ये नुमाइश के लिए नहीं आजमाइश के लिए है। 22-1। मंदार गरुड़े को एक बार फिर से रोक दिया विवेक ने। बैट्समैन के बॉडी लैंग्वेज को अच्छा पढ़ते हुए की गई गेंदबाजी विवेक शेलर द्वारा। 22-1 फोर्थ ओवर। मंदार गरुड़े 9 बॉल 12, प्रीतम 8 बॉल 7। चौथा ओवर, इस बार ड्राइव कर दिया था, बॉल थोड़ा समय हवा में जरूर रही थी लेकिन एक रन को पूरा किया, दूसरे की दौड़ और अंपायर द्वारा 4 रन का इशारा। मंदार गरुड़े का तीसरा चौका। मंदार 10 बॉल 16 और अमन स्पोर्ट्स विरार 26-1। 8 ओवर का फॉर्मेट जिसने राज्य किया भरत वाघेला और मंदार गरुड़े, राजेंद्र 11 सांताक्रूज। और देखिए अब इसको कहते हैं क्वालिटी, लय भारी और ये सिक्स के साथ अब मंदार गरुड़े अमन स्पोर्ट्स को ले जा रहे 32-1। दो गेंदे अच्छी किया कि विवेक शेलार ने, मंदार गरुड़े ने हिसाब बराबर किया। यह मंदार की खासियत है, कभी कंपैरिजन बिजनेस में नहीं गए, ना किसी से ईर्ष्या ना किसी से होड़, मेरी अपनी मंजिल मेरी अपनी दौड़। खुद को बेहतर करने में लगे हुए हैं। 32-1 फोर्थ ओवर, 32-1। इस बार अपर कट और शायद फंस गए, विवेक शेलार ने वहां पर मंदार गरुड़े को फंसाया और कैच आउट करवा दिया वाडिस गली में। किस तरह ये विकेट गिरा। क्रिकेट इज अ माइंड गेम, बहुत ही बढ़िया बॉलिंग एक्शन, इंग्लैंड के फास्ट बॉलर नील फॉस्टर की तरह उनका बॉलिंग एक्शन है और गली में वहां पर तुषार पाटिल कैच लेते हुए और आउट हुए मंदार गरुड़े। नए बैट्समैन है उबैद खान। प्रीतम बारी की निरंतरता अभी भी कायम। मंदार गरुड़े 12 बॉल 22, 3 चौके और एक बेहतरीन सिक्स उन्होंने लगाया आउट होने से पहले। 32-2।
इस बार बारी ने ड्राइव किया लॉन्ग ऑन पर और ओवर यहां पर समाप्त होता हुआ चौथा, चार ओवर की समाप्ति पर 33 रन, दो विकेट के नुकसान पर रन रेट 8.25। प्रीतम बारी नाबाद, नौ बॉल आठ। उबैद खान अभी अभी आए हैं, आउट होने वाले बैट्समैन। मंदार गरुड़े 12 गेंदों में 22 रन और तुषार पवार 4 बॉल 2। पहला विकेट 12 पर, दूसरा 32 पर। पहले विकेट के लिए 12 की पार्टनरशिप, दूसरे विकेट के लिए 20 की पार्टनरशिप और पांचवें ओवर की शुरुआत पर कमेंट्री बॉक्स में जुड़ने जा रहे हैं महाराष्ट्र की लोकप्रिय आवाज चंद्रकांत शेडे। धन्यवाद हरीश पांडे सर। प्रहार चषक 2020 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा या अंतिम फेरीच्या सामन्याच्या निमित्ताने हार्दिकचं स्वागत। व्यासपीठावर मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय। व्यासपीठावर भारतातील अग्रमानांकित क्रीडा स्पर्धा ज्या स्पर्धेने टेनिस बॉल क्रिकेटच्या कक्षा रुंदावल्या त्या स्पर्धेचे आयोजक आदरणीय शिवसेना विभाग प्रमुख, त्याचबरोबर लोकप्रिय कार्यसम्राट विधानसभा सदस्य महाराष्ट्र राज्य आदरणीय संजय पोतनीस साहेब बाईंचं देखील आगमन झालंय। नौशादभाई शिकलगार यांनी लगातार चौथ्या वर्षी एक चांगली स्पर्धा या गोरेगावकरांना आणि पर्यायाने मुंबईला देखील सादर केली। मुंबईला क्रिकेटची पंढरी का म्हटलं जातं, खूप चांगले चांगले खेळाडू गेली कित्येक वर्ष याच ठिकाणावरून येताना पाहायला मिळतात। त्याचबरोबरने जर पाहिलं झालं तर चांगल्या चांगल्या स्पर्धा देखील मुंबईवरून पाहायला मिळतात आणि आणखीन एक चांगली स्पर्धा गेल्या 33 धावा धावफलकावर झाल्या आहेत। चार षटकं संपल्यानंतर दोन विकेट माघारी परतल्यानंतर प्रीतम बारी खेळतात 8 धावांवर 9 चेंडूमध्ये। त्यांची साथ देण्यासाठी मेरा रोडचे धडाकेबाज फलंदाज उबेद खान देखील आलेच जोडीला। गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल, ज्या विजयने या अगोदरच्या ओव्हरमध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या त्यांनाच बॉलिंगसाठी आमंत्रित केलंय। संपूर्ण प्रहार चषक कुणालजी जर पाहिलं तर गाजली आहे, सर्वच्या सर्व मॅचेस रंगदार पाहायला मिळाल्या आणि एखादी स्पर्धा यशस्वी केव्हा होते, चांगल्या मॅचेस ज्या वेळेला पाहायला मिळतात आणि प्रहार चषकात ते पाहायला मिळालं। यावेळेला प्रीतम बारी बॅट तर फिरवली गेली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ शकत नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होईल। याच स्पर्धेमध्ये आपण 100 धावांचा पाठलाग होताना पाहिला आणि याच स्पर्धेमध्ये 18 चेंडू आणि 16 धावांची मॅच, 6 चेंडू आणि 13 धावा अशी देखील पाहिली। याच स्पर्धेमध्ये आपण 2 अर्धशतकं पाहिली, याच स्पर्धेमध्ये आपण 2 वेळा सुपर ओव्हर देखील पाहिल्या। यावेळेला बिग हिट केला जातोय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने लगावलाय टोला, लगावलाय प्रहार, प्रहार प्रहार चषकातील षटकार, जोरदार फटका समोरच्या दिशेने येताना पाहायला मिळतोय। बॅटच्या रडारमध्ये बॉल आला, प्रीतम बारीने देखील ही स्पर्धा गाजवली आहे। पहा समोर ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, पुल लेंथ बॉल होता, त्याला मात्र समोरच्या दिशेने खेळलाय 6 धावांसाठी आणि प्रीतम बारी हा देखील निर्णायक राहिलाय। पालघर जिल्ह्यातून हा खेळाडू येतो परंतु खूप चांगली बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही गोष्टीत चांगली कामगिरी करतात। विजयचा जसा वेग होता, ज्या वेगात बॉल आला त्याच वेगात टो लावला, या दोन्ही संघांचा विचार केला तर कुणाला वाटला असेल का ह्या दोन्ही टीम म्हणजे खूप बलाढ्य टीम्स होत्यात, परंतु या दोन्ही टीमने खूप स्ट्रगल केलं, खूप मेहनत घेतली आणि ही स्थिती म्हणजे अंतिम फेरी देखील गाठली आहे। यावेळेला आडव्या बॅटने स्टोक खेळण्याचा प्रयत्न परंतु आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय। अमन स्पोर्ट्स विरारचा विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये उमर इलेव्हन, दुसऱ्या मॅचमध्ये विनर्स स्पोर्ट्स, तिसऱ्या मॅचमध्ये रायगड, अशा 3 मोठमोठ्या संघांना पराभूत केलं। दुसऱ्या बाजूला डोंबिवली संघाचा विचार केला, पहिल्या मॅचमध्ये मध्य प्रदेश, दुसऱ्या मॅचमध्ये जर पाहिजे तर विक्रोलियस, तिसऱ्या मॅचमध्ये SP, अशा मोठमोठ्या संघांचा पराभव त्यांनीही केला आहे, म्हणजे दोघांचाही इथपर्यंतचा प्रवास लाजबाब आहे। याही वेळेला आपण गोलंदाजाकडून पाहिलं, एक षटकार जरूर आला, तदनंतर मात्र अधिक त्वेषाने गोलंदाजी करतायत, करावं लागतं क्रिकेटच्या खेळात हे, एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या। बॅट्समन बॉलरचा बॉल टोलावण्यासाठी सज्ज असतो, बॉलर बॅट्समनला रोखण्यासाठी सज्ज असतो, कशा प्रकारचा स्टान्स आहे हा गोलंदाजाला ओळखावा लागतो, कशा प्रकारचा फटका खेळणार अगोदरच मन ओळखावं लागतं बॅट्समनचं आणि त्याच्या विरुद्ध दिशेला बॉल टाकावा लागतो बॉलरला, हे आहे क्रिकेट। यावेळेला पुढे सरसावून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने खेळला जातोय हा फटका, पाहूया काय होत आहे, फटका तर अफलातून होता, क्षेत्ररक्षण देखील अफलातून झालंय,
कारण पुढे सरसावत असा फटका मारणं सोपी गोष्ट नाहीये, परंतु फिल्डिंग देखील त्याच पद्धतीने झाली आहे, तिचंही कौतुक व्हावं लागेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील तेवढा चांगला राहिला. पहा, क्षेत्र सोडून पुढे गेले, बॉल थोडासा पाठीमागे होता आणि या बॉलला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पाहू शकता. खूप चांगलं कॅमेरावर्क आहे या ठिकाणी 70-70 स्पोर्ट्स अपडेटच्या माध्यमातून. आणि पहा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मयूर दातीलकर होते, विवेक शेलार त्या ठिकाणी होते. बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला, कारण एका एका धावेचं महत्त्व माहिती आहे. एकेका धाव मात्र तुम्हाला मॅचच्या दिशेने घेऊ शकते, विजेतेपदाच्या करंडकाच्या दिशेने नेऊ शकते हे माहिती आहे दोन्ही संघांना. यावेळेला देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. कर्णधार विशाल यांच्या दिशेने हा बॉल गेला, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. अधिक त्वेषाने गोलंदाजी करतायत गोलंदाज. इथून पाठची प्रहार चषक जर आम्ही पाहिले तर खेळपट्टीवर दोघांना फलंदाजांचं जास्त अधिराज्य होतं. 5 ओव्हर संपतायत, 5 ओव्हर संपल्यानंतर 41 धावा झाल्या आहेत दोन खेळाडू माघारी परतल्यानंतर. परंतु यावेळेचा प्रहार चषक थोडा वेगळा आहे. यावर्षी नौशाद सर बॉलरला देखील तेवढं सहकार्य आहे आणि बॅट्समनला देखील आहे, आणि तेच लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. आझम आपलं कौतुक करू ज्यांनी ही खेळपट्टी बनवली आहे. खूप चांगले बॅट्समन देखील आपण आहात, अशोक इलेव्हनसाठी क्रिकेट देखील खेळलात आणि या खेळपट्टी देखील बनवण्यामध्ये आपलं खूप मोठं सहकार्य आहे. तर कारण खेळपट्टी महत्त्वाची असते, दोन्ही संघां दोन्ही बाजूला पाठिंबा देणारे देखील असावी आणि तेच पाहायला मिळत आहे. कारण मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर कुणाला वाटेल धावांचा पाऊस पडेल, परंतु या स्पर्धेमध्ये बॅट्समनने तर अधिराज्य गाजवलं आहे, परंतु बॉलर्सने देखील अधिराज्य गाजवताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. काय बॉलिंग केली आहे फिरोजने या अगोदरच्या मॅचला, का गोरेगावचं नाव सध्याच्या घडीला फिरोज गोरेगाव म्हटलं तर बरीचशी नावं डोळ्यासमोर येतात. तर जयेश दादरकर सरांपासून ऋषिकेश वैद्य, योगेश वैद्य, प्रीतम परब आणि आता मात्र आम्ही जरूर नाव आवर्जून घेऊ शकतो ते मात्र फिरोजचं, जो गोरेगावचं नाव पुढे नेतोय. धावसंख्या 41 वर आहे. या स्पर्धेमध्ये 60-65-70 धावांपर्यंत जरी गेली तर एक चांगली फाईट होण्यासारखी धावसंख्या होऊ शकते. ज्या पद्धतीने अमन इलेव्हनची गोलंदाजी आहे तोपर्यंत त्यांचं टार्गेट हेच असेल की आम्हाला 60-65 पुढे जायचं आहे. तर पाहूया दुसऱ्या बाजूला डोंबिवली संघ, हा देखील बलवान आहे. ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने गावातील क्रिकेट आणि गावासाठीचं क्रिकेट खेळून हेही संघ अतिशय हाही संघ ताकदवर झालाय. पहिला बॉल यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न होता केतनकडून, व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचांकडून आणि दोन धावा अतिरिक्तच्या स्वरूपात या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. प्रीतम ज्याने या स्पर्धेवर छाप सोडली आणि बॉलिंगसाठी जे केतन आले त्यांनीही सोडले, कारण काय बॅटिंग केली आहे केतन म्हात्रे यांनी. वाकळण गावाचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर आणलं आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून देखील. तर जाव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील पुन्हा एकदा केतन. पाहू शकता स्क्रीनवर हा खेळाडू लहान वयात 3 फोर व्हीलर कार मिळवल्या त्या खेळाडूने सिरीजच्या स्वरूपात. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बॉल पुढे पकडायचा की मागे पकडायचा या द्विधा मनस्थितीत होते, परंतु अशा पद्धतीने बॉल पकडलाय की एकच रन येऊ दिलाय आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. खूप चांगली गोलंदाजी आज दोन्ही संघाच्या माध्यमातून झाली आहे. क्रिकेटच्या दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे, केवळ फलंदाजाच्या बाजूने जाता न जाता क्रिकेट आता गोलंदाजांच्या बाजूने देखील जाऊ लागलेला आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये मात्र बिगुल 10 PL या स्पर्धेचं देखील वाजेल, बिगुल सुप्रीमो चषकाचं देखील वाजलंय, कारण 28 एप्रिल ते 2 मे यावेळेला हवाई सफर बॉलने केली आहे. सिक्सरचा बॉल हवेत आहे आणि कॅच त्या ठिकाणी पकडली जाते. आणखीन एक विकेट आणि केतनला मिळतं या ठिकाणी यश. प्रहार सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित प्रहार चषक आपण पाहत आहोत मुंबईच्या गोरेगावमध्ये. विजय पवार या ठिकाणी कॅच पकडतायत, केतनला मिळतं यश. पहिलं षटक त्यांचं या ठिकाणी सुरू आहे. फायनल मॅच, सर्व मॅचेस कुणालजी थोड्याशा वेगळ्या असतात आणि फायनल मॅचला एक वेगळं महत्व असतं. नवीन फलंदाज मैदानात उतरतील श्रेयस कदम, जे मात्र मागील मॅचमध्ये मोक्याच्या वेळेला षटकार ठोकला होता आणि आपली दखल सर्वांना घ्यायला लावली होती ज्या खेळाडूने. मुन्ना माघारी परतायत आणि त्यांच्या जागेवर श्रेयस मैदानाच्या आतमध्ये. 6 षटक मार्गस्थ असताना आवडीचा खेळ क्रिकेटचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. प्रेक्षकांना चुरस पाहिजे असते, प्रेक्षकांना चांगलं आयोजन पाहिजे असतं, चांगले चांगले खेळाडू, चांगल्या चांगल्या टीम्स, त्यांच्यामधील युद्ध, त्यांच्यामधील द्वंद्व प्रेक्षकांना पाहिजे असतं, म्हणून ही गर्दी या ठिकाणी होते. 44 वर 3 6 षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा केतन.
टेनिस बॉल क्रिकेट ची प्रतियोगिता आपण पाहतोय। या वेला प्रहार केला गेलाय जोरदार ऑन साइड च्या दिशेने आणि हा बॉल पाठवला जाईल सीमा रेषा पार, अफलातून फटका येताना पाहिला मिळेल फलंदाज प्रीतम बारी। संपूर्ण स्पर्धा या प्रीतम बारीने देखील गाजवली आहे, ज्या पद्धतीने ते खेळलेत पाहू शकता, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये भिरकावून दिला या चेंडूला आणि सहा धावा अर्जित केल्या। अमन इलेवन अर्थातच या संघात आपण पाहू शकता, वायएनसीसी यशवंत नगर क्रिकेट क्लब संघाचे खेळाडू देखील आपण या संघात पाहू शकता, जो देखील संघ खूप चांगल्या फॉर्मात आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर डोंबिवली ग्रामीण हा संघ खेळतोय, हा संपूर्ण संघ 10 PL साठी शारजा इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळताना पाहायला मिळेल। सुलतान यात ॲड होतील आणि त्याची रंगीत तालीम म्हणून की काय प्रहार चषकात खेळताना हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आणि नुसते ते खेळले नाही तर अंतिम फेरी गाठली आहे एवढ्या मोठ्या स्पर्धेची। ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून गावागावामध्ये संघ तयार झाले, गावागावामध्ये खेळाडू तयार झाले, त्यांना चांगला प्लॅटफॉर्म मिळू लागला आणि त्यांच्याच माध्यमातून जर पाहिलं तर आता एक अगदी आखाती देशांमध्ये देखील संघ निघालाय डोंबिवली ग्रामीणचा। यावेळी ऑनसाइडच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय, काउ कॉर्नरच्या दिशेने बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत, एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि स्कोर जर पाहिला तर एकने पुढे 51 धावा धाव फलकावर आहेत। सहावं षटक मार्गस्थ असताना कोण जिंकणार या मॅच मध्ये, सिक्स्टर सुप्रीमोचं देखील आम्ही कौतुक करू कारण क्रिकेटमध्ये बॉल हा सर्वात महत्वाची गोष्ट आहे। सुरुवातीला MRI चा असायचा, तदनंतर मॉन्टेक्स, तदनंतर टेनेक्स, तदनंतर खण्णा, अशी बरीचशी परिवर्तन आली परंतु सिक्स्टरच्या बॉलने देखील कमाल केली आहे। त्यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल होता, त्याला दिशा दिली थर्डमॅनच्या क्षेत्रात, एक धाव त्या ठिकाणी घेतली जाईल, चांगला बॉल होता परंतु याला केवळ दिशा दिली बॅटने आणि एक धाव या बॉलवर घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय। स्कोर पुन्हा एकदा इकडे पुढे 52 धावा धाव फलकावर आहेत। प्रीतम आणि श्रेयस एक महत्वपूर्ण पारी खेळावी लागेल, अंतिम फेरीचा सामना अर्थातच फायनल मॅच या ठिकाणी सुरू आहे, विजेता कोण होणार ते ठरवणारी मॅच। यावेळेला बॉल काहीसा दूरवर होता परंतु कमी गतीने बॅट फिरवली परंतु पुन्हा एकदा प्रीतम चकले, सहावं षटक या ठिकाणी संपतंय आणि सहा षटकांच्या समाप्तीनंतर 3 विकेट माघारी परतलेल्या आहेत अमन स्पोर्ट विरार संघाच्या 52 धावा धाव फलकावर। तर जाऊयात मॅचच्या दिशेने, थोड्याशा व्यत्ययानंतर पुन्हा एकदा मॅचकडे येतोय। सातवं षटक घेऊन गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील। तर पाहूया प्रीतम 23 धावांची खेळी याही मॅच मध्ये त्यांनी सजवली, आतापर्यंत 18 चेंडू खेळलेले आहेत, 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत। 8 ओव्हरची मॅच थोडीशी वेगळी असते, 8 ओव्हरमध्ये तुम्हाला एक वेगळी रणनीती बनवावी लागते। आणि पाहूया या मॅचमध्ये गोलंदाजीसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील 7व्या षटकामध्ये मॅन फ्रॉम आगासन केजू मुंडे, गोलंदाजीसाठी एक वेगवान गोलंदाज म्हणून डोंबिवलीचा हा गोलंदाज त्याची ओळख आहे आणि आज दाखल झालाय गोरेगावमध्ये केजू मुंडे गोलंदाजी मार्गवर। पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि ही खासियत आहे, ॲक्शन जर पाहिली तर थोडीशी वेगळी आहे परंतु खूप वेगात गोलंदाजी करतात, व्हेरिएशन देखील करतात, ही ओळख आहे आगासन गावच्या या हिरोची। गोलंदाजीसाठी मुंबई नगरीत दाखल झालेत केजू मुंडे। दुसऱ्या बाजूला प्रीतम बारी आणि श्रेयस कदम यांना रन करायचे आहेत आपल्या संघासाठी, 53 धावा धाव फलकावर झालेले आहेत। हा नजारा आपण पाहत आहोत कारण नाणी डोळ्यात टिपून घ्या, वर्षभर ही स्पर्धा येणार नाहीये, वर्षातून एकदा येणारी स्पर्धा। आणि वर्षातून एकदा येणारा हा सोहळा आपण पाहतोय। यावेळेला बॉल समोरच्या दिशेने टो लावण्याचा प्रयत्न केला जातोय, ही स्ट्रेंथ आहे या फलंदाजाची, अफलातून फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला, बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे, काय स्ट्रोक खेळला या ठिकाणी, अखूट टप्प्याचा बॉल या ठिकाणी होता,
परंतु त्या बॉलला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक वेगळा फटका खेळला. ही ताकद आहे, स्ट्रेंथ आहे या फलंदाजाची. आणि सेमीफायनल प्रमाणे याही मॅच मध्ये बरसतोय प्रीतम बारी. काही वेळा अडकळले परंतु एक निश्चय केलाय, मला ही फायनल मॅच देखील गाजवायची आहे. हाच इरादा नक्की त्यांनी केलाय. केजू, तुम्ही अगोदर मला माझ्या विरुद्ध आक्रमण केलं परंतु मला रोखायचं आहे तुम्हाला. ते करत असताना व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. धावसंख्या एक ने पुढे जाताना पाहायला मिळेल. अमन स्पोर्ट्स विरार 60 धावा धाव फलकावर आहेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा केजूला यांना आपण पाहू शकता. सातवं षटक मार्गस्थ असताना प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. जे प्रेक्षक, एवढी गर्दी आहे की अगदी आजूबाजूच्या छतावर प्रेक्षक आहेत, त्या सर्वांना विनंती आहे, आपलं स्वागत आहे. परंतु आपण योग्य पद्धतीने त्या ठिकाणी बसा, अन्यथा खाली उतरलं तरी चालेल, कारण आपली सुरक्षितता ही देखील महत्त्वाची आहे. यावेळेला चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा परंतु टाकण्याचा प्रयत्न होता. त्या बॉलला मात्र ड्राईव्ह केलं जात आहे कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी बॉल अडवला जाईल तोपर्यंत एक धाव मिळेल. अशा प्रकारचं चित्र पूर्वी इंडियाच्या मॅचेस असायच्या. स्टेडियम अद्ययावत नव्हती, त्यावेळेला चित्र पाहायला मिळायचं. अगदी झाडावरून देखील मॅच पाहायला जायच्या. आणि आज त्याची आठवण या ठिकाणी येताना पाहायला मिळते, ज्या पद्धतीने चारही बाजूने प्रेक्षक आपण पाहतोय. कारण मुंबईचे क्रिकेट रसिक क्रिकेटचे दर्दी आहेत, आणि तेच दर्दी आज अण्णा भाऊ साठे क्रीडांगणामध्ये. याही वेळेला आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला श्रेयस यांच्याकडून, परंतु केजूचा वेग थांबवून गेला त्यांना. केजूचा वेग तयार आहे थांबवण्यासाठी फलंदाजाला, परंतु दुसऱ्या बाजूला श्रेयस कदमची बॅट आतुरतेने वाट पाहते. कधी बॉल येईल केजूचा माझ्या बॅटमध्ये आणि त्याला भिरकावून देईल मी सीमारेषेच्या पलीकडे, तो प्रयत्न करत असेल. हातात बॉल घेऊन येत असताना केजू देखील मनात हाच विचार करत असेल, श्रेयसच्या विरुद्ध मला आक्रमक व्हायचंय, असा बॉल टाकायचाय की मला श्रेयसला रोखायचंय. याही वेळेला पण बॉल थोडासा पाठीमागे टाकला गेला, बॉलला कट केलं गेलं, बॉलला उसळी दिली गेली. एकाच ॲक्शनमध्ये पुन्हा एकदा बॅट फिरवली गेली. परंतु क्रिकेट खेळत असताना फलंदाजाला बॉलवर नजर ठेवणं गरजेचं असतं, तेच नजरेचा अभाव पाहायला मिळाला. बॉलनं घेतलेली अतिरिक्त उसळी, अतिरिक्त बाउन्स हा मात्र बॉलला यष्टीरक्षकाच्या दिशेने पाठवून गेला. सातवं षटक केजी मुंडेच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू असताना मॅन फ्रॉम आगासन, आगासन एक्सप्रेस. याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॉल खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. आणि केजूचं कौतुक करावं लागेल, उत्तरार्धात खूप चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळाली. आणि सातवं षटक या ठिकाणी संपत आहे. 61 धावा धाव फलकावर आहेत. श्रेयस 2 धावांवर बॅटिंग करतायत, तर प्रीतम बारी 30 धावांवर बॅटिंग करतायत. ही फायनल मॅच सुरू आहे. भल्या भल्या संघांनी समावेश घेतला या स्पर्धेमध्ये. महाराष्ट्रातील, महाराष्ट्राच्या बाहेरून संघ आले, परंतु त्यातून या दोन टीमने फायनल गाठली. अमन स्पोर्ट्स विरार, अब्दुल सिकलगार यांची टीम, अब्दुल अंकल यांची टीम. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर डोंबिवली ग्रामीणची टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. निलेश या टीममध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर डोंबिवली ग्रामीणच्या सर्वांचंच आम्ही कौतुक करू, ज्यांनी हा संच बनवलाय, हा संघ बनवलाय. आपल्या गावातील खेळाडूंना एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर पाठवण्यासाठीचा त्यांचा हा प्रयत्न आहे, तो देखील वाखाणण्याजोगता आहे. शेवटची ओर बाकी आहे, कारण 6 चेंडू केवळ या डावातील बाकी असतील. किती धावांचं आव्हान उभं केलं जाते ते पाहायचं आहे. अमन 11 या संघाकडून प्रहार चषक कौतुक करावं तेवढं थोडंच आहे याही स्पर्धेचं. दुचाकी कुणाला मिळणार, 3,33,000 पारितोषिक कुणाला मिळणार, याची उत्तरं मात्र पुढील अर्धा ते पाऊण तासानंतर आपल्याला मिळतील. वेगळा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता केतन यांच्याकडून. या बॉलला खेळलं जात आहे. मिडविकेटचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले. बॉल अडवला तोपर्यंत एक धाव घेतली जाते. खूप आनंद देतो हा क्रिकेटचा खेळ. जिंकल्यानंतर आपण कौतुक करतो, आपल्या खेळाडूंचं पराभूत झाल्यानंतर त्यांच्यावर रागावतो देखील, कारण या खेळावर तेवढं आपण प्रेम करतो. आपल्या लाडक्या खेळाडूंकडून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर अपेक्षा असते, म्हणून ते होणं देखील स्वाभाविक आहे. यावेळेला फुल टॉस, चुकी झाली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. हा बॉल जातोय सीमारेषा पार, षटकार. कारण मैदानाची भौगोलिक परिस्थितीच अशी आहे. परंतु यावेळेला तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेलेली आहे. बीमरसाठी ही मदत मागितली गेली आहे. तर सीमारेषेच्या पलीकडे पाठवला गेला. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती अशी आहे. याच्या उलट आपण सुप्रीमोच्या ग्राउंडवर गेलो तर त्या ठिकाणी षटकार मारणं सोपी गोष्ट नसते. त्या ठिकाणी एक वेगळं कौशल्य लागतं. मुंबईकरांच्या बाबतीत मी नेहमी सांगतो, मुंबईकर
जगात कुठेही गेला तर यशस्वी होतो त्याला कारण तसं आहे. प्रत्येक रविवारी वेगळी भौगोलिक परिस्थिती, कधी ऑफसाईडला डिक्लेअर तर कधी लेग साईडला डिक्लेअर, कधी समोरच्या दिशेने डिक्लेअर तर कधी पाठीमागे डिक्लेअर. परंतु मोजक्या काही स्पर्धा, मोजके काही ग्राउंड्स आहेत जिकडे चारही बाजूला सीमारेषा असते. आणि आज या ठिकाणी प्रहार चषकाच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायला मिळत आहे. अपील केलं गेलेलं आहे, प्रहार सामाजिक संस्थेचं आम्ही कौतुक करू. खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून होत आहे, त्याचबरोबरीने राजकीय जीवनात देखील खूप मोठी भरारी घ्यावी यासाठी नौशाद भाई आपणास देखील खूप सारे आमच्याकडून शुभेच्छा असतील. क्रिकेटच्या माध्यमातून बरेचसे मित्रपरिवार तुम्ही नक्कीच जोडला गेला आहेत, पतसंस्थेच्या माध्यमातून सामाजिक जीवनात वावरत असताना देखील आणि आज एक आयोजक म्हणून देखील तुम्ही चांगली भूमिका निभावत आहे. काय निर्णय असेल याचीच उत्कंठा सर्वांना लागलेली आहे. नो बॉल घोषित केला जातोय, पाहू शकता केतनचा हा बॉल, नो बॉल घोषित केला जातोय. भीमर पहा, हा स्ट्रोक तर खेळलाय, नो बॉल घोषित केला जाईल. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र झेप घेते, शेवटचं षटक आहे. या शेवटच्या षटकात आलेल्या धावा बोनसच्या स्वरूपात असतील आणि तब्बल आता 69 वर धाव फलक पोहोचलाय. फ्री हिट असेल, त्याचा फायदा कशा प्रकारे या ठिकाणी घेत आहेत पाहिजे आपल्याला. श्रेयस कदम बांद्र्याचा एक उत्कृष्ट असा खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीसाठी मॅन फ्रॉम वाकळण, सध्या ज्या संघाच्या नावाचा संपूर्ण ग्रामीण क्रिकेटमध्ये बोलबाला आहे, गोलंदाजीसाठी त्याच वाकळणचा केतन. बिग हिट केला जातोय, बॅटच्या रडार मध्ये बॉल भिरकावून दिला गेला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी काय स्ट्रोक खेळलाय या खेळाडूला, मात्र बांद्र्याचा हेलिकॉप्टर बॉय म्हटलं जातं. अशा प्रकारचे अनोखे स्ट्रोक मारतो, अगदी लहान वयाचा आहे हाही खेळाडू, अगदी 21 ते 22 वर्ष वय आहे, परंतु या खेळाडूने देखील सर्वांना प्रभावित केलंय. आणि म्हणूनच की काय, लहान वयात दुबईचं तिकीट देखील त्याला मिळालंय, जो नक्कीच पुढल्या आठवड्यात खेळताना पाहायला मिळेल आपल्याला 10 PL मध्ये देखील. श्रेयस कदम 75 धावा, बघता बघता धावफलकाने उसळी घेतली आहे. सुरुवातीला जर पाहिलं तर थोडीशी अडखळत धावसंख्या होती, 4 षटकांमध्ये 33 धावा होत्या, परंतु तदनंतर प्रीतम आणि श्रेयस एक चांगलं समीकरण जुळून आलं. प्रीतमचा आक्रमकपणा आणि श्रेयसची लाभलेली त्यांना 7, श्रेयसचा धडाका सुरू झालाय. श्रेयस कदम या हे मात्र यांचा धडाका या ठिकाणी आपण पाहू शकता, केतन विरुद्ध आक्रमक होत असताना. परंतु दोन्ही संघ बलवान आहे, याच डोंबोली टीमने या अगोदर 100 धावांचा पाठलाग केला होता, म्हणजे त्यांच्या विरुद्ध कशा प्रकारे मोठी धावसंख्या उभारावी लागेल हे माहिती आहे अमन स्पोर्ट्सला, त्यामुळे केली गेली जाणारी ही कामगिरी. आणखीन एक फटका या ठिकाणी अनोख्या शैलीत खेळण्याचा प्रयत्न होता, एक धाव घेतली गेली एका धावेने, संघाची धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या पुढे जाते, शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. ही जी दुचाकी दिली जाणार आहे मॅन ऑफ द सिरीज साठी, त्यावर सर्वांच्या नजरा आहेत. गतवर्षी श्रेयस इंदुलकर या मुलुंड मुंबईच्या खेळाडूला SP संघासून खेळत असताना मिळाली होती, यावर्षी ही दुचाकी कुणाला मिळणार. त्यावेळेला देखील मिडविकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल, परंतु गोलंदाजी जो गोलंदाज करतोय त्या गोलंदाजाच्या नावावर 22 ते 23 वर्ष वय असताना 12 मोटरसायकल बाईक आणि 3 मॅन ऑफ द सिरीजच्या 4-व्हीलर कार देखील लगावल्या गेलेल्या आहेत. तो गोलंदाजी करतो आणि या स्पर्धेत देखील तो देखील खूप चांगला खेळलाय. प्रीतम बारीने देखील प्रभावित केलंय या स्पर्धेमध्ये, प्रज्योत अंभिरेने प्रभावित केलंय या स्पर्धेमध्ये, विवेक शेलारने या स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय. असे खेळाडू आहेत अंतिम फेरीत पोहोचलेले ज्यांनी स्पर्धा गाजवली आहे. तुषार देखील असतील. आणखीन एक आक्रमण केलं, आसमानी टोला लगावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, अप्रतिम फटका येताना पाहायला मिळेल. धडाकेबाज या ठिकाणी श्रेयस कदमची खेळी आपण पाहतोय, जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन करत असताना. सर्वांना विनंती असेल, मुंबईच्या या युवा खेळाडूची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात यासाठी. एक काही स्पर्धा खेळाडूंना नाव देऊन जातात, तसंच केतनने या स्पर्धेत केलं. काल जर पाहिलं तर आणि या स्पर्धेत देखील बरेचसे युवा खेळाडू आहेत ज्यांनी आपली छाप सोडली आहे, त्यात श्रेयस कदमला आपण पाहतोय. युवा खेळाडू आहे, प्रचंड टॅलेंट आहे आणि एक मोठा प्लॅटफॉर्म आहे प्रहार चषकाचा, ज्यामध्ये ते आपलं प्रात्यक्षिक दाखवत आहेत. केतन
यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न चपळाईने एक धाव तर घेतली गेली. पाहूया दुसरीचा प्रयत्न होतोय का. हो तो प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेत असताना मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागेल श्रेयसला. परंतु खूप चांगली कामगिरी संघाला एका चांगल्या ठिकाणी घेऊन गेले जिकडे फाईट होऊ शकते. धावसंख्या जर पाहिली तर 84 झालेली आहे. 85 धावांची आवश्यकता परंतु हेही विसरून चालणार नाहीये. डोंबिवलीच्या संघाने मागील मॅचमध्ये 100 धावांचा पाठलाग केला होता परंतु हेही विसरून चालणार नाहीये. अमन स्पोर्ट्स संघाची बॉलिंग लाईनअप खूप चांगली आहे. तर पाहूया एका बाजूला जर पाहिलं तर डोंबिवली ग्रामीण स्टार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला अमन स्पोर्ट्स विरार आपल्याला पाहायला मिळतोय. पहा दुसरी धाव घेत असताना धावबादच्या रूपात. परंतु त्या अगोदर श्रेयस आणि प्रीतम खूप चांगली खेळी दोन्ही खेळाडूंनी केली आहे. आपल्या संघासाठी फायनल मध्ये एक चांगली खेळी करणं गरजेचं होतं ती केली आहे. 84 धावा धावफलकावर झाल्यात. 85 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. आपण ग्राफिक विचार करत नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. 84 धावा धावफलकावर बनवल्या गेल्या. 85 धावांचं लक्ष 48 चेंडूमध्ये असणार आहे. एका बाजूला जर पाहिलं तर या दोन्ही संघांनी भल्या भल्या संघांना धक्के देत इथपर्यंत पोहोचले. चिखलगार सहकारी पतपेढी मर्यादित स्वतः अध्यक्ष आहेत चिखलगार पतसंस्थेचे नौशाद चिखलगार. ज्यांचं एक ज्यांच्या संकल्पनेतून ही क्रीडा स्पर्धा चौथ्यांदा या ठिकाणी साकार होताना पाहायला मिळते. आणि पाहूयात खूप चांगली मोठी बॅटिंग लाईनअप देखील आहे डोंबिवली टीमकडे. केजू मुंडे 2 षटकं टाकली 21 धावा खर्ची केल्या. केतन 2 षटकं टाकली 34 धावा 1 विकेट घेतली परंतु महागडे ठरले. विजय पवारचं कौतुक करावं लागेल. 2 षटकं टाकली 13 धावा विकेट जरी मिळाली नसेल तरी त्यांनी प्रभावित केलं. विवेक शेलार 2 विकेट मिळवल्या 2 षटकात 16 धावा खर्ची केल्या. हा होता लेखाजोखा या मॅचमधील. विकेट जर पाहिलं तर पहिली विकेट 12 दुसरी विकेट जर पाहिलं तर 32 तिसरी विकेट जर पाहिलं तर 44. तदनंतर एक पार्टनरशिप झाली तब्बल 40 धावांची. 84 शेवटच्या बॉलवर विकेट गेली रनआउटच्या स्वरूपात. अशा रीतीने 84 धावा या ठिकाणी बनवल्या गेलेल्या आहेत. क्रिकेट रसिकांनो 2 दिवस सुरू असणारा क्रिकेटचा सोहळा मनोरंजन करून गेला. चांगल्या मॅचेस चुरशीच्या मॅचेस तुम्हा आम्हाला सातत्याने या ठिकाणी पाहायला मिळाल्या. सुपर ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळाल्या. क्रिकेट काय आहे टेनिस बॉल क्रिकेट तुम्हा आम्हाला का वेड लावतं ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याचबरोबरीने नौशादभाई चिखलगार आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार त्यांच्याकडून मुंबईला पुन्हा एकदा एक चांगली क्रीडा स्पर्धा आयोजित देखील होताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि डोंबिवली ग्रामीण की अमन स्पोर्ट्स विरार कोण फायनल मॅच जिंकणार हे प्रश्नचिन्ह अजूनही कायम आहे. व्यासपीठावरील मान्यवरांचा मी पुन्हा एकदा आभारी असू. आणि जशी या स्पर्धेच्या दुसऱ्या डावाला अंतिम फेरीच्या सुरुवात होईल मी घेऊन जाईल महाराष्ट्रातील एक लोकप्रिय समालोचक माझे साथी समालोचक मित्र कुणालजी दाते यांच्याकडे दुसऱ्या डावाच्या पहिल्या 4 षटकांसाठी. हॅलो. धन्यवाद चंदू शेटे सर. प्रहार चषक 2020 अंतिम सामना या स्पर्धेचा डोंबिवली ग्रामीण स्टार विरुद्ध अमन स्पोर्ट्स विरार या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. आणि या मॅच मध्ये आता लक्ष आहे 85 रनचं टार्गेट. दोन ओपनर्स ग्राउंडमध्ये जाऊन पोहोचलेत आणि आता 85 रनच्या लक्ष्याचा पाठलाग या मॅच मध्ये कसा होतो ते पाहायचंय. श्रेयसचा लाजवाब खेळ मैदानामध्ये आपण पाहिला. 10 बॉल मध्ये 22 रन 220 चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. त्याच्या अगोदर मंदार गरुडेने 12 बॉल मध्ये 22 रन केले आणि 22 बॉल मध्ये 32 रन प्रीतम बारीच्या खात्यामध्ये आहेत. अशी चांगली बॅटिंग करत असताना अमन स्पोर्ट्स विरार वायएनसीसी सांताक्रूज या टीमच्या माध्यमातून स्कोर बोर्डवर रन केले गेले 84 आणि 85 रनचं लक्ष आता या मॅच मध्ये आहे डोंबिवली ग्रामीण स्टार टीमच्या समोर. टार्गेट चांगला आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग आता इथे केला जाईल का. की या स्पर्धेमध्ये
विजयाचे खरे दावेदार अमन स्पोर्ट्स विरार की डोंबिवली ग्रामीण स्टार 70-70 च्या माध्यमातून लाइव टेलिकास्ट केली गेलेली स्पर्धा आज अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. नौशादबाई शिकलगार यांचं करावं तेवढं कौतुक कमी. टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे मसिया म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आदरणीय संजयजी पोतनीस साहेब आमदार विभाग प्रमुख भाई या नावाने प्रसिद्ध. आणि प्रहार ट्रॉफी मध्ये त्यांचं आगमन झालं 3,33,333 प्रथम क्रमांकाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 2,22,222 व आकर्षक ट्रॉफी मालिका विरासाठी आहे बजाज सिटी 100 ही बाईक. या वर्षी या महासंग्रामध्ये 16 संघांचा सहभाग. दिवस रात्र दोन दिवसांमध्ये ही स्पर्धा आपल्या समोर रंगली. काल 9 सामने आम्ही कव्हर केले. आज पोलिसांचा सामना धरून 7 सामन्यांची मेजवानी आपल्या समोर आम्ही घेऊन आलो. 2 सेमीफायनल अतिशय रोमहर्षक आणि आता बॉलर तयार. पहिला बॉल अकिलेशचा बॉल हवेत आहे आणि इथे मात्र गॅप मध्ये बॉल चाललाय डीप मध्ये. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनला बॉल अडवला जाईल तोपर्यंत 2 रन इथे कंप्लीट केल्या गेल्यात. पॉवर प्ले मध्ये नाशिकचा हा बॉलर अखिलेश सिंग पहिलं षटक टाकण्यासाठी आलाय. लक्ष आहे 85 रनच 85 टार्गेट. विजेता व उपविजेता टीमसाठी प्रहार चषक इथे दिला जाईल. स्वर्गीय सचिन चिंदारकर यांच्या स्मरणार्थ व्यंकटेश चिंदारकर यांच्याकडून राजू जाधव जनरल मॅनेजर इंडियन ऑइल सचिन माने मुंबई महानगरपालिका गोरेगाव पोलीस स्टेशन बांगूरनगर पोलीस स्टेशन वाहतूक विभाग आणि 108 अँब्युलन्स या सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. फटका पुन्हा एकदा ऑन साइडला गॅप मध्ये डीप मिड विकेटला फिल्डर आहे. 1 रन इथे कंप्लीट करत असताना बॅट्समन आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 3 या आकड्यावर. तुषार आणि निलेश ही जोडी मैदानामध्ये. चांगलं क्रिकेट इथे खेळावं लागेल. दोन्ही टीमने आतापर्यंत संघर्षमय वातावरणामध्ये ही स्पर्धा खेळलेली आहेत. दोन्ही संघाने खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा गाजवली आणि अंतिम टप्प्यामध्ये हे दोन्ही संघ पोहोचले. फायनल मॅचमध्ये कुठल्या तरी टीमच्या माध्यमातून इथे हा विजयी करंडक उंचावला जाईल उचलला जाईल आणि त्याचीच प्रतीक्षा आमचे प्रेक्षक मायबाप करत आहेत गेल्या 2 रात्रीमध्ये. बॉलर पुन्हा एकदा तयार अखिलेश राईट राऊंड विकेट शॉर्ट बॉल होता इथे बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे तिथे 1 रन मिळेल बॅट्समन निलेशच्या खात्यामध्ये. त्याचं खातं उघडलं जाते. मागच्या मॅचमध्ये निलेश चांगला खेळला होता. भरपूर वर्षाचा अनुभव आहे टेनिस बॉल क्रिकेटमधला निलेशचा. दोन्ही बाजूला बॅटिंग करण्याची क्षमता आहे. जरी लेफ्ट हँडेड बॅट्समन तो असला तरी उजव्या हाताने देखील तो बॅटिंग करू शकतो असा बॅट्समन तुषार मैदानामध्ये आता सध्या खेळतोय. त्याची धावसंख्या 3 टीमची धावसंख्या 4 लक्ष पार करायचं आहे 85 रनच. अखिलेश हे षटक क्रमांक पहिले इथे पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करत असताना ऑन साइडला दोन्ही खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. वेगवान बॉल अखिलेशचा बॅटची कडा घेतली बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावेल. जावेद तिथे आहे रन इथे मिळणार नाही. अनेक लिजंड खेळाडू या टीम मध्ये खेळताना दिसत. मंदरला तुम्ही पाहिलं खूपच चांगली सेन्सिबल बॅटिंग त्याने केली. आणि आज निशांतभाई शिवळकर यांनी आजचा दिवस अक्षरशः गाजवला. पहिलं अर्धशतक आजच्या दिवसामध्ये त्यांच्या बॅटमधून. काल सुनील चावरीने अर्धशतक ठोकलं होतं. या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये विक्रोलियन्स विक्रोळीकडून निशांतभाई शिवळकर यांनी नमन ओझा उपस्थित असताना खूप चांगली बॅटिंग केली. अर्धशतकीय खेळी ते साकारली. सामना जिंकून दिला परंतु दुसऱ्या मॅचमध्ये त्यांच्या टीमचा पराभव. 10 PL सीझन 3 कडे देखील आपण सर्वांचं लक्ष वेधतोय. भारत विरुद्ध पाकिस्तान पहिल्यांदा टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. या दोन टीम एकमेकांच्या समोर येतील. दिनांक 11 मार्चला भारतीय वेळेनुसार ठीक 10 वाजता हा सामना आपल्या समोर आम्ही घेऊन येऊ 70-70 लाईव्ह वर. त्याचबरोबर 10PL.net युट्यूबच्या या चॅनेल्सवर हा सामना आपल्या समोर येईल शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मधून 70-70 स्पोर्ट्स वर लाईव्ह आणि त्याचबरोबर 10PL.net वर. चांगली बॉलिंग इथे करत असताना अखिलेश 5 बॉल आतापर्यंत टाकले. 4 रनवर टीमची धावसंख्या. डोंबिवली ग्रामीण स्टार टीमचा कॅप्टन विशाल एका बाजूला जावेद या दोन कॅप्टन मधलं हे बॅटल एक मोठं युद्ध. फायनल मॅच मध्ये पुन्हा एकदा इन स्विंगर बॉल अंपायर कडे अपील होते. बॅट्समन आउट होईल
LBW च्या स्वरूपामध्ये पहिला झटका बसतो डोंबिवली ग्रामीण स्टारला. तुषार बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर चार प्रत्युत्तर इथे चांगलं दिलंय अमन स्पोर्ट्स विरार वायन्सीसी सांताक्रूज या टीमच्या माध्यमातून. इन स्विंगर बॉल अगदी यष्ट्यांच्या मधोमध बॅट्समन सापडलाय आणि प्लम्प LBW तुषार बॅक टू द पॅव्हिलियन. चार रनवर पहिला झटका बसतोय डोंबिवली ग्रामीण स्टारला आणि आता नवीन बॅट्समन मैदानामध्ये चाललाय केतन म्हात्रे मॅन फ्रॉम वाकळण. तीन मॅन ऑफ द सिरीजच्या कार जिंकलेल्या आहेत. याच्या गावामध्ये 36 मॅन ऑफ द सिरीजच्या बाईक आहेत. असा खेळाडू ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट मधला वाकळण गावचा केतन म्हात्रे. बॅट्समन आउट झाला. तुषार थोडासा नाराज आहे स्वतःच्या खेळीवर. चार रन आहेत स्कोरबोर्डवर. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करण्यासाठी प्रज्योत अंबिरे. सेकंड ओव्हर मध्ये प्रज्योत अंबिरेकडे ते षटक सोपवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. चाचपडणी करत असताना केतन म्हात्रे बॉलची लक्ष पार करायचं आहे 85 रनच. प्रहार ट्रॉफीमध्ये आपण आहोत. नौशादबाई चिखलगार यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा गेली 4 वर्ष आम्ही तुमच्या समोर ठेवतोय. एकतेने खेळ हे ब्रीद वाक्य घेऊन ही स्पर्धा एक सामाजिक संदेश आणि नेहमीच सामाजिक कार्यातून वसा घेतलेले आमचे नौशादबाई चिखलगार चांगलं सामाजिक कार्य या परिसरामध्ये करतायत. क्रिकेटवर त्यांचं तेवढंच प्रेम आहे आणि दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन त्यांच्या माध्यमातून होतं. 3,33,333 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 2,22,222. प्रहार ट्रॉफी यावेळेला मिड ऑनला खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे फिल्डर आहे. मिड ऑफ वरून अंतर कापत इथे झेल पकडला जातोय. बॅट्समन आउट होईल. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर निलेश म्हात्रेची विकेट इथे घेतली आहे. आणखीन एक झटका बसतोय टीम डोंबिवली ग्रामीण स्टारला. प्रज्योत अंबिरेच्या या पहिल्याच बॉलवर आउट झालाय बॅट्समन निलेश. मिड ऑफला भरपूर वेळ हवेत राहिला बॉल आणि खूप चांगला झेल तिथे प्रज्योत अंबिरेच्या या ओव्हर मध्ये प्रीतम बारीने घेतलाय. 4 रनवर 2 विकेट डोंबिवली ग्रामीण स्टार या मॅच मध्ये. नवीन बॅट्समन आता मैदानामध्ये चाललाय विजय पवार. NPL सीझन 3 ची आम्ही चर्चा करत होतो. भारत विरुद्ध पाकिस्तान टेनिस बॉल क्रिकेट मधली सर्वाधिक चर्चेमध्ये असलेली ही मॅच एक्झिबिशन मॅच जी शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये होईल 70-70 वर लाईव्ह टेलिकास्ट त्या मॅचचं केलं जाईल युट्यूबच्या माध्यमातून. युट्यूबवर 70-70 लाईव्ह तुम्हाला टाईप करायचं आणि शारजा इंटरनॅशनल स्टेडियम मधून तो सामना 11 मार्चला ठीक 10 वाजता भारतीय वेळेनुसार आम्ही तुमच्या समोर घेऊन येऊ. हे चंद्राचं दृश्य आपल्या स्क्रीनवर 70-70 चे कॅमेरामॅन प्रदर्शित करत असताना जी आमच्या कॅमेरामॅनची टीम आहे सतीश जाधव संतोष गुरव अमय पाटील सचिन लाड आकाश खूप चांगलं कार्य यांनी केले. बॉल तयार. प्रज्योतचा हा बॉल फुलर लेनचा होता आतमध्ये येणारा. पुन्हा एकदा एकच रन या स्ट्रोकवर मिळेल. विजय पवार आणि केतन मैदानामध्ये आहे. विजयने स्वतःचं खातं उघडलंय. केतन अजून एक खातं उघडायचं आहे. आतापर्यंत चांगला प्रवास राहिला डोंबिवली ग्रामीण स्टारचा. मगाशी त्यांच्या कॅप्टनने सांगितलं विशालने आम्ही खूप चांगल्या पद्धतीने तयारी करतोय 10PL साठी. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये याच टीमने आम्हाला पराभूत केलं परंतु या स्पर्धेमध्ये आम्ही नक्की चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आणि सुप्रीमो ट्रॉफी खेळण्याचं त्यांच्या टीमचं देखील एक स्वप्न आहे ते पाहूया या वर्षी सत्यात उतरते का. वेगवान बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह इथे रन मिळणार नाही. चांगली कामगिरी या ओव्हरमध्ये प्रज्योत अंबिरे. अचूकता चांगली आहे. वेग भन्नाट आहे प्रज्योत अंबिरेकडे. याच्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खूप चांगलं प्रदर्शन त्याने केलं. सनसाई ग्रुप आयोजित स्पर्धेमध्ये पालघरच्या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळ त्याच्याकडून झाला SPP ट्रॉफीमध्ये आणि आता प्रहार चषकामध्ये. यावेळेला समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय. बॉल वन बाउंड सीमारेषेच्या पलीकडे. केतनचं खातं उघडलंय चौकाराने.
चौकार इथे मिळेल प्रज्योत अंभिरेचा हा बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता अगदी व्ही शेप मध्ये मिड ऑफ 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहे त्याचा फायदा उचलला लॉंग ऑफ रिजन मध्ये तिथे चौकार आलाय हा बॉल पुन्हा एकदा लोअर फुल टोस ओव्हर पिच होता गॅप मध्ये खेळलाय प्रॉपर टायमिंग बॅटच्या मधोमध बॉल सीमा पार बॅक टू बॅक दुसरा चौकार केतन मात्रेच्या पॅट मधून तीन मालिकावीराच्या कार या खेळाडूने जिंकलेल्या आहेत ग्रामीण क्रिकेटमध्ये 12 पेक्षा जास्त बाईक त्याच्या नावावर आहेत ग्रामीण क्रिकेटमध्ये असा खेळाडू केतन मात्रे मैदानामध्ये खेळतोय केतनची बॅट ज्या ज्या वेळेला ग्रामीण क्रिकेटमध्ये तळपली आहे तेव्हा तेव्हा त्याच्या खात्यामध्ये एकतर बाईक गेले एकतर कार तो घरी घेऊन गेलाय आणि आता त्याचा खेळ मात्र मैदानावर रंगतोय रिक्वायर रन रेट 11.37 टीमची धावसंख्या 13-37 बॉल मध्ये 72 रनची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी डोंबिवली ग्रामीण स्टारला हे आमचे प्रेक्षक मायबाप आनंद घेत असताना या स्पर्धेचा सुट्टीचा दिवस आहे रविवारचा दिवस आहे त्यांच्या चेहऱ्यावर तोच उत्साह आहे उद्या जरी भरपूर आमच्या प्रेक्षकांना कामावर जायचं असेल परंतु आज त्यांचा आनंद गगनात माविना असा झालाय ज्या पद्धतीने आयोजन करण्यात आलंय प्रहार ट्रॉफीचे जनक नौशदभाई चिखलगार यांच्या वतीने 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन आहे 14 सरासरी राखली आहे 7ची विकेट गमवले 2 लक्ष पार करायचं आहे या मॅच मध्ये 85 रनच आणि आता 36 बॉल मध्ये 71 रनची आवश्यकता 36 बॉल 71 रन हे समीकरण या मॅच मध्ये नौशदभाई चिखलगार सहकारी पतपेढी संस्था आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा आम्ही तुमच्या समोर ठेवतोय सिक्सर सुप्रीमोच्या बॉलचा वापर या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आला होता 70-70 लाइव टेलिकास्ट मैदानामध्ये सध्या चर्चांना उधाण आलंय जावेद आपल्या सर्व सहकारी खेळाडूंबरोबर चर्चा करतोय एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर अनुभव नेहमीच प्रत्येक क्षेत्रामध्ये अध्यापकाचं काम करतो असं म्हटलं जातं आणि तोच अनुभव या टीममध्ये अक्षरशः ठासून भरलाय संतोष बंड यांची ही टीम आहे आदरणीय संजय पोतनीस साहेब आपल्या स्क्रीनवर जे मसीहा मानले जातात टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आणि खरोखर सुप्रीमो ट्रॉफी येणाऱ्या हंगामामध्ये 28 एप्रिल पासून 2 मे पर्यंत हा क्रिकेटचा महासंग्राम एअर इंडिया ग्राउंड मध्ये रंगताना दिसेल अखिलेश आलाय बॉलिंग माकोर ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा नाशिकचा हा बॉलर पहिलं षटक त्याने हाताळलं पॉवर प्ले मध्ये अतिशय भन्नाट वेगाने बॉलिंग करण्यासाठी तो जाणला जातो आता तिसऱ्या ओव्हर मध्ये पाहूया तो कशी बॉलिंग करतोय राईट मोर द विकेट पहिला बॉल खूप चांगला ऑफ ड्राईव्ह इथे केला डीप मध्ये फिल्डर आहे आणि इथे मात्र खराब फिल्डिंग नशिबाने देखील आता साथ दिली केतनची म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी आणि अशा पद्धतीचे जेव्हा जेव्हा स्ट्रोक येतात परफेक्ट मिडल ऑफ द बॅट टायमिंग पहा किती चांगलं झालं तिथे नियतीला मान्य होतं की हा चौकार जाईल आणि अगदी तसंच झालंय कल्पेश तिथे होता खराब फिल्डिंग शेवटच्या क्षणाला नजर हटी दुर्घटना घटी असंच झालं आणि बॉल मात्र दोन्ही पायांच्या मधून बाउंड्रीलाईनच्या पलीकडे गेलाय रन झाले आता स्कोरबोर्ड 18 रिक्वायर रेट 10 आसपास येऊन पोहोचलाय लक्ष या मॅच मध्ये 85 रनच आहे मजा येईल या मॅच मध्ये बॉल तयार पुन्हा एकदा बॉलिंग माकोर अखिलेश केतन बॅकफुटला जाऊन कट करतोय बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर आहे तो मात्र पॉइंटच्या दिशेने येईल तोपर्यंत 1 रन उबेद खान तिथे होता मुन्ना मीरा रोडचा हा खेळाडू केतनच्या खात्यामध्ये 1 रन टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली 19 लॉस ऑफ 2 विकेट षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना लक्ष या मॅच मध्ये 85 रनच चांगलं टार्गेट फायनल मॅच दोन्ही टीमवर समसमान दबाव ही ट्रॉफी जिंकणार कोण अमन स्पोर्ट्स विरार की डोंबिवली ग्रामीण स्टार वेगवान बॉल आणि इथे मात्र यष्ट्यांचा वेध बॅट्समन आउट होईल विचे पवार बॅक टू द पॅव्हिलियन टीमला बसतोय तिसरा हादरा तिसरा झटका डोंबिवली ग्रामीण स्टार 19 या आकड्यावर 19 रनवर 3 विकेट हा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर फुलर लेनचा बॉल अगदी क्रीज मध्ये जाऊन डिलिव्हर्ड होतोय यष्ट्यांचा वेध घेतला जातो आणि महत्वाची विकेट खात्यामध्ये अखिलेशच्या अखिलेश सिंग नाशिक पासून मुंबईचं अंतर कापून आलेला हा खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने बॉलिंग करतोय आतापर्यंत 9 बॉल त्याने टाकलेत 9 रन त्याने खर्च केले 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये नवीन बॅट्समन मैदानामध्ये गेलाय मयूर दातिलकर मयूर दातिलकर मॅन फ्रॉम फडके पाडा डोंबिवली
33 बॉल मध्य अजु 66 रन की आवश्यकता, रिक्वायर रन रेट 12, प्रत्येक बॉल वर 2 रन है समीकरण आल। केतन चर्चा करते अपने खेळाडूं बरोबर, चर्चा होने महत्त्वाचं आहे कारण त्याला माहिती आहे अपन एक चांगल टार्गेट इथे चेस करण्यासाठी उतरलोय, परंतु तेवढंच कौतुक व्हायला पाहिजे अखिलेश सिंगच काय बॉलिंग त्याने आतापर्यंत केली आहे। 9 बॉल त्याने टाकलेत, 9 बॉल मध्ये फक्त 9 रन आणि 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये। हा आमचा मुख्य व्यासपीठ उल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, विकेट कीपर पर्यंत पोहोचणार नाही, तत्पूर्वी इथे रन देखील घेतली जाणार नाही। येतो एक डॉट बॉल मयूर दातिलकरच्या विरुद्ध, तिसरं षटक प्रगतीपथावर, 19 रनच आहेत स्कोरबोर्डवर, आतापर्यंत 16 बॉलचा खेळ संपलाय, 32 बॉल मध्ये 66 रनची आवश्यकता, 85 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पुन्हा एकदा बॉल तयार, चांगली लाईन, फुलर लेनचा बॉल, इनसाइड एज घेतल्यानंतर पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, शॉर्ट फाइन लेगच्या दिशेने खराब फिल्डिंग होते, तिथे देखील रन मिळतील 4, मयूर दातिलकरचं खातं उघडलं आणि हा येतोय डोंबिवली ग्रामीण स्टार साठी आणखीन एक महत्वपूर्ण चौकार, दोन्ही पायांच्या मधून हा बॉल गेला फाइन लेगला, फिल्डिंग खराब तिथे होते प्रज्योत अंबिरे कडून आणि इथे रन्स मिळतील 4 या चौकारानंतर, टीमची धावसंख्या 23 वर जाऊन पोहोचली, षटक क्रमांक 3 सुरू असताना काय सामना इथे रंगतोय, मजा येईल या मॅच मध्ये, करंट रन रेट 8.12, हळूहळू तो वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसतील डोंबिवलीचे ग्रामीण स्टार, बॉल तयार, यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळला, वाडीश लॉंग ऑफला बॉल ट्रॅव्हल होतो अलॉंग द कार्पेट, डीप मध्ये फिल्डर आहे भरपूर वेगाने तिथे येतोय, तोपर्यंत 2 रन घेतल्या जातील, बॅट्समन मयूर दातिलकरची धावसंख्या जाऊन पोहोचली 6 या आकड्यावर, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावर, 30 बॉल मध्ये आता 60 रनची आवश्यकता या मॅच मध्ये, 8 ओव्हरचा सामना, 5 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक, 30 बॉल आणि समीकरण आहे आपल्या स्क्रीनवर 60 रन, 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय, 25 रन डोंबिवली ग्रामीण स्टार टीमची धावसंख्या, दुसऱ्या इनिंग मध्ये आपण आहोत, दुसऱ्या सत्रामध्ये आपण आहोत प्रहार ट्रॉफीच्या, 30 बॉल मध्ये 60 रनची आवश्यकता असताना 12 ची सरासरी इथे गाठायची आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला, आणि हा तोच संघ आहे ज्याने सेमीफायनल मध्ये 100 रन चेस केल्या होत्या जय 11 SP च्या विरोधामध्ये, आता या टीमच्या विरुद्ध म्हणजेच अमन स्पोर्ट्स YNCC सांताक्रूज टीमच्या विरुद्ध पाहूया कसा खेळ या संघाच्या माध्यमातून होतोय, सामना अगदी दोलायमान अवस्थेमध्ये आहे, कधी पारड या टीमचा जळ होतोय म्हणजेच बॅटिंग करणारा संघ डोंबिवली ग्रामीण स्टार, तर कधी पारड जळ होतोय YNCC सांताक्रूज म्हणजेच अमन स्पोर्ट्स विरारचं, हा ड्रोन व्ह्यू आपल्या स्क्रीनवर, बाजूला असलेला लिंक रोड आणि त्याच्या अगदी लगत असलेलं हे अण्णाभाऊ साठे क्रीडांगण, या क्रीडांगणाचा हे सौंदर्य दाखवणारं चित्र आपल्या स्क्रीनवर, डोंबिवली ग्रामीण स्टार लक्ष आहे या मॅच मध्ये 85 रनच, तीन ओव्हरचा खेळ इथे संपलाय, ओव्हर पिच बॉल ऑफ ड्राईव्ह इथे केलाय, डोंबिवलीच्या प्रत्येक गावातून एक एक आगरीकोळी खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलाय आणि त्यांच्याच ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय विनोदजी रतन पाटील, काशीनाथ पाटील जे माजी सरपंच आहेत काटे गावचे, अनंत पाटील जे सर्वे सर्व आहेत ज्यावेळेला महासंग्राम रंगतो स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा त्याच्यामध्ये त्यांचं योगदान असतं ते, आणि त्याचबरोबर संतोष बेडेकर राजेश पाटील हे सर्व या स्पर्धेचा आनंद डोंबिवली मधून घेत आहेत, इथे 1 रन ऍड होईल, टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 26, बॉल तयार, यावेळेला रिव्हर्स स्वीप केलाय, फिल्डर आहे बॅकवर्ड पॉइंटला, त्याचबरोबर अर्जुनभाई पाटील जे काटेचे आहेत त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून, सर्वांचे लाडक्याचे आमदार डोंबिवली ग्रामीणचे प्रमोदजी रतन पाटील यांचं गाणं मगाशीला वाजलं आणि त्या गाण्यावर अक्षरशः नाचताना दिसले डोंबिवलीचे ग्रामीण स्टार, सध्या या मॅच मध्ये समीकरण आपण पाहतोय, टीमची धावसंख्या 27, विकेट गमवले 3, लक्ष पार करायचे 85 रनच, चौथं षटक प्रगतीपथावर असताना वेगवान बॉल ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समनचा, बीट झाला एवढंच म्हणावं लागेल, काय बॉलिंग इथे करत असताना प्रज्योत अंबिरे, लेग बायचा इशारा इथे अंपायरने घोषित केलाय म्हणजेच एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल, 28 बॉल मध्ये 58 रनची आवश्यकता होती, आता 1 रन आणखीन कमी होईल, 27 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 57 रनची आवश्यकता,
मजा येईल या मॅच मध्ये। षटक क्रमांक चौथा प्रगती पथावर आहे। बॉलिंग माकवर आला प्रज्योत अंभिरे, एक वेगवान तेज तर्रार बॉलर। यंदाच्या हंगामामध्ये चांगला परफॉर्मन्स दिला प्रज्योत अंभिरेने। चांगला फटका इनसाइड आउट, कवर्स बाउंड्री लाइनच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर येतोय। एक रन इथे कंप्लीट होते, दुसरा रनचा प्रयत्न होईल, दोन रन इथे ऍड केले जातील टीमच्या टोटल मध्ये। रन झाल्यात स्कोर बोर्ड राहतात 30। चौथा षटक प्रगती पथावर आहे, 30 रन स्कोर बोर्डवर या मॅच मध्ये। लक्ष आहे 75 रनच, 26 बॉल मध्ये 55 रनची अजूनही आवश्यकता। 26 बॉल आणि 55 रन। नेत्रदीपक असं आयोजन प्रहार सामाजिक संघटनेच्या वतीने आणि याही वर्षी आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभारी आहोत नौशादबाई शिकलगार यांचे आणि त्यांच्या संपूर्ण प्रहार सामाजिक संघटनेचे। बॉल गॅप मध्ये चाललाय, फिल्डर धावतात बॉलच्या मागे, रन इथे येतील असं वाटतंय आणि पहा लेखबाईच्या स्वरूपामध्ये हा चौकार आलाय। नशिबाची साथ असली तर काही घडू शकतं क्रिकेटमध्ये, परंतु मेहनतीच्या बरोबर नशीब देखील पाहिजे। तीन चौकार हे नशिबाने आलेत असंही म्हणायला काही हरकत नाहीये। दोन चौकार अगदी हाताखालून सोडलेत, एक चौकार रिव्हर्स स्वीपचा फटका मारत असताना पायाला लागून गेला, तो देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर। चार रन इथे मिळतील या चौकारानंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 34 या आकड्यावर। 34 25 बॉल मध्ये 51 रनची आवश्यकता। षटक क्रमांक चौथे इथे प्रगती पथावर प्रज्योत देखील चेहऱ्यावर एक स्मित हास्य दाखवतोय, तो देखील म्हणतो याच्यात माझी काय चूक, यात मी काय करू शकतो। चार रन इथे मिळाल्या, टीमची धावसंख्या 34 या आकड्यावर। लक्ष पार करायचं आहे 85 रनच। शेवटचा सामना आपल्या समोर इथे रंगतोय प्रहार ट्रॉफी मधला। बॉल तयार, पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर प्रज्योत अंभिरे। चांगली बॉलिंग समोर खेळलाय, डीप कव्हर्सला फिल्डर आहे, तिथे एक रन मिळेल। चार ओव्हरचा खेळ इथे संपलाय, चार ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन आहेत 34 आणि त्यामध्ये आता एक रन ऍड होईल, रन होतील 35। आता येणारे बॉल शिल्लक आहे 24 बॉल मध्ये रन करायचे आहेत या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 50। सरासरीचा विचार केला तर 12.50 च्या सरासरीने इथे रन करायचे आहेत बॅटिंग करणारा संघ डोंबिवली ग्रामीण स्टार। परंतु या मॅच मध्ये काय घडेल, काय बिघडेल, हे फायनल मॅच मध्ये शेवटच्या चार षटकांसाठी आपण आमंत्रित करूया हरीश पंड्या सरांना, द व्हॉइस ऑफ इंडिया। परंतु मी मात्र आभार व्यक्त करेन आदरणीय नौशादबाई शिकलगार यांचा, प्रहार सामाजिक संघटनेचा, ज्यांनी आम्हाला सलग 4 वर्षांमध्ये या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली। थँक्स टू नौशादबाई शिकलगार आणि संपूर्ण प्रहार सामाजिक संघटना। मी मात्र आपल्या वाणीला पूर्णविराम देतो आणि या पण ऐकूया यानंतरचा आवाज हरीश पंड्या सरांचा। थँक्यू, जय जय महाराष्ट्र, जय क्रिकेट। हेलो, इंतजार की घड़िया खत्म, काउंटडाउन शुरू। ये है प्रहार, चार ओवर 35 रन 3 विकेट। केतन 8 बॉल 15, मयूर दातिलकर 7 बॉल 14, प्रज्योत अंभिरे 2 ओवर 19 रन 1 विकेट। बोलर है मितेश दरबार, सेमीफाइनल में भी बहुत ही कहर बरपाने वाली गेंदबाजी की थी। इस बार टप्पा खाते ही यह लगा सुपर सिक्स। मयूर दातिलकर, और मयूर दातिलकर ने क्या जबरदस्त प्रहार किया, टाइमिंग देखते ही बन रहा था। और इस तरह के शॉट्स पब्लिक याद रखती है दूर से भी दूर। 41 for 3, अब 23 गेंदे 44 रन, 23 बॉल्स 44 रन टू विन। मितेश दरबार की पहली बॉल पर 6 लगाकर मैच को अब फिर गर्म करते हुए डोंबिवली ग्रामीण स्टार। छह हजार से भी ज्यादा दर्शक इस वक्त YouTube पर देख रहे हैं इसको लाइव। इस बार यॉर्कर बॉल थी बिल्कुल नीचे बैकलिफ्ट पर, एक रन। ये सही क्रिकेट भी है कि जब आप चौका छक्का लगाए अगली गेंद पर सिंगल लेकर स्ट्राइक को बदले, जो टेक्निकली कोचेस अपने स्टूडेंट्स को सिखाते हैं उस तरह का क्रिकेट है ये।
41 पर 3 मयूर दातिलकर अब सॉरी द स्कोर इज 42 राइट नाउ 42 फॉर 3 85 रनों का लक्ष्य है इस बार. क्या स्टाइलिश शॉट, सुभान अल्लाह, ऐसा लगा टेस्ट मैच देख रहे हैं. दिस वॉज अ प्योर टेस्ट क्रिकेट शॉट. देखिए ओह, तबीयत खुश करने वाला ये चौका. किस्मत सबको मौका देती है लेकिन मेहनत सबको चौंका देती है. यह मेहनत है डोंबिवली ग्रामीण की. 46 पर 3 अमन स्पोर्ट्स विरार द्वारा कोशिश की जा रही है कि ये रनों को ना होने दे. मितेश दरबार के 3 बॉल में 11 रन अभी तक बने हैं. पहले मन मना लिया था फाइनल लेग पर प्रज्योत अंबीरे. फॉर 38 गेंदों में 38 रन 20 चेंडू 38 दावा 20 बॉल्स 38 रन्स टू विन. डोंबिवली ग्रामीण और अमन स्पोर्ट्स विरार बहुत तगड़ा मुकाबला. इस बार भी ओवर पिच बॉल थी और खेला था उसे बिल्कुल भी की शक्ल में. सीधे बल्ले से बॉल जा रही है लॉन्ग ऑन पर. स्कोर आगे बढ़ता हुआ 3 विकेट के नुकसान पर 48. केतन खेल रहे 20 पर, मयूर 22 पर. रिक्वायर्ड रन रेट 11.10. 19 गेंदे 37 रन 19 चेंडू 37 दावा. हर बॉल पर 2 रन चाहिए. मिस टाइम कर दिया और ये बेहतरीन कैच जावेद शेख द्वारा और पारी समाप्त होती हुई यहां पर केतन मात्रे की. मितेश दरबार को आखिरकार एक आश्वासन इनाम जरूर मिल रहा है क्योंकि बहुत ज्यादा रन खर्च हो गए थे लेकिन ये विकेट आने के बाद अब आत्मविश्वास भी बढ़ा है, खुशी भी लौटी अमन स्पोर्ट्स विरार के खेमे में और नए बैट्समैन अब जाते हुए विक्रांत 9 बॉल 31 रन की पारी. अगर पिछले 2 दिन में 100 रन बने हैं तो यही टीम ने बनाए और यही बल्लेबाज. गौर से देखिए इस इंसान को जिसने 100 रन बनाने में मदद की डोंबिवली ग्रामीण को. 5 overs 48 for 4. बहुत अच्छी पारी केतन द्वारा. ऑलराउंडर पार एक्सीलेंस. एटीन बॉल्स 37 टू विन और नए ओवर की शुरुआत. प्रीतम बारी फाइव ओवर्स 48 फॉर 4. मयूर दातिलकर और उनके साथ में विक्रांत उर्फ विकी. बहुत अच्छे ग्राफिक्स 70-70 स्पोर्ट्स द्वारा हम आभारी हैं श्री वेंकटेश बी चिंदरकर जिन्होंने
सचिन भी चिंदरकर की याद में विजेता और उपविजेता कप को स्पॉन्सर किया है। जनरल मैनेजर इंडियन ऑयल श्री राजू यादव, इनका विशेष आभार। सचिन माने मुंबई महानगर पालिका गोरेगांव पुलिस स्टेशन। इस बार कड़क शॉट था, एक एक्शन में उठाने गए थे, वहां पर दो रन दौड़कर पूरे करते हुए मयूर दातिलकर। बांगुर नगर पुलिस स्टेशन का आभार, आरटीओ गोरेगांव का आभार, 108 एम्बुलेंस का आभार। बारी की गेंद और क्या स्वीप कर दिया है, परफेक्ट शॉट और बॉल मैदान के बाहर, रफू चक्कर, चार रन। मयूर दातिलकर, मयूर पूरे पूर, जबरदस्त बैटिंग। प्रीतम बारी की फुल टॉस बॉल थी, पैर से रोकने गए लेकिन कामयाब नहीं हो पाए। आपस में फिर से बात जावेद और मंदार। 54 for 4। सोलह गेंदे 31 रन, 16 चेंडू 31 धावा, 16 balls 31 टू विन। मयूर दातिलकर 12 बॉल 28। एक और लाजवाब शॉट वहां पर प्रज्योत अंभीरे के पास जाती हुई गेंद और यहां पर स्कोर आगे बढ़ता हुआ 55 for 4। पंद्रह बॉल 30, 15 चेंडू 30 धावा, 15 balls 32 विन। घड़ी की सुई टिक 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 करती आगे बढ़ गई है और 1 मार्च से अब हम 2 मार्च में आ चुके हैं। प्रहार चषक की यादें ही यादें हैं। एक रन वहां पर विक्रांत ने स्ट्राइक दी है अपने इनफॉर्म बैट्समैन को। 56 for 4, 6th ओवर। इस ओवर की पहली 4 गेंदों में अब तक 8 रन। ओह, बैटक शॉट कड़क, इतना कड़क और कुरकुरा शॉट था कि जितना तो लिज्जत पापड़ भी नहीं होता। स्कोर आगे बढ़ता हुआ 62 for 4। मयूर दातिलकर वहां पर वन मैन शो। थोड़ा रिस्की सिंगल था, छह ओवर 63 रन 4 विकेट, 6 ओवर 63 for 4। मयूर दातिलकर बहुत अच्छी पारी खेल रहे हैं, 12 बॉल 22 रन, 12 balls 22 टू विन। एक बार फिर से हम आभारी हैं हमारे कैमरामैन सतीश यादव, संतोष गुरव, अमेय पाटिल, सचिन लाड, आकाश, मिक्सर सुनील शर्मा और अंकित, स्लो मोशन रिप्लाई DCW पंकज और आशीष, स्कोरिंग एंड ग्राफिक्स ओमकार सावंत और ओमकार गावड़े, और फोटोग्राफी श्री तोड़कर, विपुल पंडुलकर और तारिफ सैयद। बारह बॉल 22। प्रीतम ने अपने एकमात्र ओवर में 15 रन दिए। मितेश दरबार और दरबार के सामने मयूर दातिलकर।
याचा चौकार आहे, कुठला दुसरा जो आहे तो नाही झाला. दरबार की ये गेंद और ये है रॉकेट. इसको कहते हैं मयूर रॉकेट. डोंबिवली स्पेशल. और अब रिक्वायर्ड रन रेट नीचे आता हुआ 11 बॉल 16 रन, 11 चेंडू 16 धावा, 11 बॉल्स 16 टू विन. बहुत नफासत के साथ ये कवर ड्राइव. सेवेंटी फॉर फोर, 10 बॉल 15. सुनील चावरी, निशांत शिवलकर दो बल्लेबाज हाफ सेंचुरी लगा चुके हैं. बहुत अच्छा स्टाइलिश कवर ड्राइव और ये लगा चौका. क्या शॉट खेला है. लोकशाहीर अन्ना भाऊ साठे मैदान की जो रेत है वो रेत को गर्म करता हुआ ये चौका. अब 11 चाहिए, 11 टू विन. यही बातें डोंबिवली ग्रामीण स्टार. बहुत बढ़िया क्रिकेट आज पूरा दिन. ठाणे से मुंबई और अब जो कप है वो केवल 11 रन दूर. इस ओवर की पहली तीन गेंदों में 11 रन. विकी इस बार विकी ने रिस्की रन लिया और मिथेश दरबार ने उनकी बारी समाप्त की. विक्रांत आउट. 8 बॉल 11. स्ट्रोक बहुत अच्छा था. मिथेश दरबार कैच तो नहीं कर पाए लेकिन उनका थ्रो सीधा स्टंप्स पर. और अब आ रहे मनोज जोशी उर्फ पिंटिया. 8 बॉल 11. विक्रांत 5 बनाकर आउट हुए. थोड़ी सी उम्मीद जगी है मैच में वापस आने की. 8 बॉल 11. प्रहार चषक का आखिरी मुकाबला. दोनों टीमों ने जोश जुनून और जज्बात के साथ क्रिकेट खेला है लेकिन विजेता कोई एक हो सकता है आज. और यहां पर बोल्ड आउट. बॉल ऑफ द डे. दिस इज बॉल ऑफ द डे. क्या यॉर्कर फायर किया था. मितेश दरबार क्या एक्शन रिप्ले.
और गिल्लियां बिखेर दी। अब 7 गेंदें 11 रन। बड़ी पारी खेलकर वापस लौटते हुए मयूर दातिलकर, नए बैट्समैन भैया साई शेलार। मयूर दातिलकर बहुत ही स्ट्रांग बैटिंग, अब यहां पर आराम का मामला नहीं है। 7 बॉल 11। मितेश दरबार को भी मानना पड़ेगा, बहुत खर्चीली बॉलिंग, लेकिन आखिरकार 2 बॉल में 2 विकेट गिरी। सात बॉल ग्यारह। एक और लाजवाब गेंद, बॉल 10। इस ग्राउंड पर अब केवल सर्कस का आना ही बाकी है। 75 for 6। हो सकता है प्रहार चषक होने के बाद सर्कस लग जाए। 6 बॉल 10। 7 बॉल 10। ₹3,33,333 और प्रहार चषक, ₹2,22,222 और प्रहार चषक। बेस्ट बैट्समैन, बेस्ट बॉलर, मैन ऑफ द टूर्नामेंट और मैन ऑफ द मैच, ये सारे इनाम दिए जाएंगे। हमारे साथ इस वक्त संजय पुतनी साहब जुड़ चुके हैं। छे बॉल 10। लास्ट ओवर प्रीतम बारी, 6 बॉल 10। साई शेलार और मनोज जोशी। ये आप देख रहे हैं डगआउट, विशाल मात्रे, नीलेश मात्रे, मात्रे एंड मात्रे, केतन मात्रे, विवेक शेलार, पांच बॉल 9 रन। अगर दोनों टीमों का स्कोर समान होता है तो पता है ना क्या है, अब की बार सुपर नहीं, सुपर से भी ऊपर वाला ओवर। 5 बॉल 9। 5 बॉल 9। ये पूरा डगआउट, फाइव बॉल्स 9 रन्स। पांच बॉल 9। और इस बार ये लगा चौका लेग बाय। और बॉल पीछे जा रही है, कोई मौका नहीं था अब मैच जीतने के लिए। 5 रन 4 गेंदों में। 4 बॉल 5। डोंबिवली ग्रामीण एक बार फिर से अपना टाइम आएगा, बल्ला लेकर आया है तो रन बनाकर जाएगा। बॉलिंग की है, फील्डिंग की है, प्लानिंग की है, प्रैक्टिस की है। प्रार के चषक के फाइनल में टीम को जिताएगा, अपना टाइम आएगा। मनोज जोशी, चार बॉल 5।
चार बॉल पांच। थर्ड मैन और फाइन लेग दोनों सर्कल के अंदर, विकेट कीपर जावेद, मंदार गरुड़े वाइडिश मिड ऑन पर। तीन बॉल चार, सुपर ओवर की सारी सामग्री धीरे धीरे तैयार हो रही है, लेकिन होगी या नहीं ये तो ऊपर वाला जानता है। थ्री बॉल्स फोर रन्स। साई शेलार, अब यहां पर डिसीजन पेंडिंग, लेग बिफोर विकेट का डिसीजन। नॉट आउट। तीन बॉल चार, थ्री बॉल्स फोर रन्स टू विन। साई शेलार स्वयं नगर सेवक है, कल्याण डोंबिवली महानगर पालिका में, और बिल्कुल डोले शोले वाले बल्लेबाज है, जस्ट लाइक आर्नोल्ड एंड सिल्वेस्टर स्टेलोन। तीन बॉल चार, इस बार एक रन और लेग बाई का, दो बॉल तीन। दो बॉल तीन, अगर अभी सुपर ओवर हुआ तो यकीन जानिए यह 2020 का सबसे बेस्ट टूर्नामेंट, इतने सुपर ओवर दो दिन में, वाव। मनोज जोशी दो बॉल तीन, टू बॉल थ्री रन्स। प्रीतम बारी क्या पढ़ेंगे भारी, यहां पर एक रन, एक बॉल दो, एक बॉल दो, एक बॉल दो रन्स, एक रन हुआ तो सुपर ओवर, दो रन बने तो डोंबिवली ग्रामीण स्टार। एक बॉल दो, प्रहार चषक 2020 का सबसे
इंपॉर्टेंट बॉल। ये बॉल की कीमत है 1,11,111 रुपए, क्योंकि पहले और दूसरे इनाम के बीच का यही तो फर्क है। एक बॉल, मुबारक हो। जहां एक रन चाहिए था वहां दो रन चले गए।